खरंतर लालबाग परळ म्हणजे गणेशोत्सवाची पंढरी. कोरोना पूर्वी विसर्जनाच्या दिवशी लालबाग परळ मध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी आणि उत्साह असतो, पण कोरोनामुळे अटी घालण्यात आल्यात. एरवी विसर्जनाच्या वेळी गजबजाट असणाऱ्या परिसरामध्ये आता मात्र शांतता आहे. आणि एकंदरीतच इथली परिस्थिती नेमकी कशी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गणेशोत्सवाची पंढरी म्हणून लालबाग परळ ओळखलं जातं. दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी लालबाग परळमध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना काळापासून नियम आणि अटी शर्तीमध्ये गणेशोत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे. स्वाभाविक आहे, कोरोना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनापूर्वी ज्या पद्धतीची गजबजाट आपल्याला या सगळ्या लालबाग परळ परिसरामध्ये पाहायला मिळत होती, आता सध्या जो आहे तो सगळा शुकशुकाट आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. कोरोनाचे नियम आणि अटी आहेत, त्याचबरोबर गणेशोत्सव जे आहे ते साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे. त्यामुळे दरवर्षी ज्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्त तरुणाई पाहायला मिळते ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. लालबागच्या राजाचा हे सगळं प्रवेशद्वार आपण पाहता, पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला आजच्या विसर्जनाच्या दिवशी असलेला पाहायला मिळतोय. साधारण 11:00 नंतर जे आहे ते लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती मंडपाच्या बाहेर काढण्यात येणार आहे, त्यापूर्वी आरती केली जाणार आहे. आणि एकूणच सध्या या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला तशी शांतता पाहायला मिळते. दरवर्षी कोरोनापूर्वी खास करून मोठी उत्साह मोठा गजबजाट जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच मंडळांनी जे आहे ते शासन आणि प्रशासनाने जे आवाहन केलेलं आहे त्याचं पालन करत जे आहे ते गणेशोत्सव करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगी आपल्याला विसर्जनाच्या दिवशी देखील गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत नाही आहे. वेळ जर्नलिस्ट कमलजीत सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. तर अशा प्रकारे मुंबईकरांनी 10 दिवस चांगला संयम पाळला आणि आजचा विसर्जनाचा दिवस आहे आणि लालबागचा राजा रस्त्यावर येईल त्यावेळी मात्र गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनानं सुद्धा केलंय. तर यंदा हे सगळे कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जातोय. गणेश विसर्जन सुद्धा साधेपणानंच होणार आहे. दरवर्षी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही खरं तर खूप धुमधडाक्यात होत असते. संपूर्ण जगाचं लक्ष या मिरवणुकीकडे असतं. यंदा मात्र कोरोनाचं हे सगळं संकट असताना विसर्जन मिरवणूक ही साधेपणानं होणार आहे. यंदा लालबागचा राजा नेहमीच जसा ट्रॉलीवर असतो तसा यंदा नाहीये, तो ट्रकमधून गिरगाव चौपाटीवर नेला जाणार आहे. लालबागच्या राजाची सकाळी 10:30 उत्तर आरती झाल्यानंतर दुपारी 12:00 राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार आहे. गणेश विसर्जन दरवर्षीच्या विसर्जन मार्गावरूनच जाणार आहे आणि यावेळी लसीचे 2 डोस झालेले पदाधिकारीच विसर्जनाच्या या ट्रकवर मूर्तीसोबत असणार आहेत. यंदा भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाहीये आणि त्यामुळे लालबागच्या राजाला ट्रकमधून नेताना दर्शनासाठी भाविक गर्दी करू शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनानं त्यासाठी सुद्धा तयारी केलेली. छत्रपतींचा विचार म्हणजे